सांगलीमध्ये 58 महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. सांगली पोलीस परेड ग्राउंडवर पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये 58 महाराष्ट्र व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री देशमुख यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं. या निमित्ताने पोलीस दलासह सर्व सुरक्षा यंत्रणांनी शानदार संचलन केलं. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्यासह स्वतंत्र सेनानी, राजकीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जनतेला महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीस असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर 2 नंबरला येत आहे पोलीस पथक सज्जन कुमार आणि पोलीस उपनिरीक्षक माळी सांगली ग्रामीण. सुंदर, आकर्षक आणि साफ. सन्माननीय अतिथींना मानवंदना देऊन हे पथक पुढील मार्गक्रमण करीत आहे. या पाठोपाठ येणारो श्वान आहे बिल्लू. श्वानचे प्रशिक्षक पोलीस हवालदार भोरे आणि चालक सचिन सातपुते. जिल्ह्यामध्ये खून खुनाचे प्रयत्न, दरोडा, घरफोडी यासारख्या. आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला मी शुभेच्छा देतो. कामगार दिनाच्या निमित्तानं सुद्धा सुभाष देशमुख शुभेच्छा देतो. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या कुणाचं योगदान आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि आवाहन करतो पुढच्या काळामध्ये चला महाराष्ट्र घडवूया. जय महाराष्ट्र. देशाच्या पंतप्रधानांनी जे आवाहन केलेलं आहे, सबका साथ सबका विकास, देशातल्या जनतेने एक पाऊल पुढं गेलं तर देश 125 कोटी पाऊल पुढं जाऊ शकतो. त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन स्थानिक म्हणजे या ठिकाणी सुद्धा एक स्कूटर लोकार्पण सोहळा करण्यात आलेला आहे. त्यातून एक जनतेला स्वच्छतेचं आव्हान केलेलं आहे. मला असं वाटतं हीच प्रेरणा जर सर्वांनी घेतली स्वच्छ भारत अभियान नक्कीच आदर्श होऊ शकते आणि महाराष्ट्र स्वच्छ झाला, देश स्वच्छ झाला तर खऱ्या अर्थाने वैभवशाली हा जी परंपरा आहे ती परंपरा टिकवण्यासुद्धा आम्हाला सहकार्य.